मित्रांनो नमस्कार. PSI पोलीस उपनिरीक्षक मुलाखत, या मुलाखत तयारी कशी करावी, मुलाखत तयारीच्या संदर्भाने कोणकोणत्या घटकांची तयारी करणं अपेक्षित आहे, मुलाखत किंवा इंटरव्ह्यू किंवा आपण त्याला MPSCच्या परिभाषेमध्ये व्यक्तिमत्व चाचणी असं म्हणतो, तर मुलाखत म्हणजे नेमकं काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज संवाद साधणार आहोत. सेशन पुढे नेण्याआधी आपल्याला अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन म्हणा किंवा प्रेस नोट आयोगाकडनं देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य परीक्षा 2021 जी झालेली होती, या 21 झालेल्या परीक्षेचं इंटरव्ह्यूचं शेड्यूल जे आहे 12 मार्च ते 20 मार्च 2024 दरम्यान घेतलं जाणार आहे. सो बराच कालावधी या मध्ये आपला गेलेला आहे मित्रांनो. 2021 मुख्य परीक्षा, त्यामध्ये बरेचसे विषय होते, आपण त्या टेक्निकल डिटेल्समध्ये 3 ते 3.5 वर्ष ही 2021, मग त्यानंतर 22 मुलाखती झाल्या, परंतु ह्या काही अडचणीमुळं ह्या मुलाखती थांबलेल्या होत्या. सो त्या शेवटी मुलाखतीचं शेड्यूल आलेलं आहे, ही एक त्यातल्या त्यात समाधानाची बाब आपण त्यामध्ये म्हणू शकतो. आणि या सेवेमध्ये म्हणजे पोलीस उपनिरीक्षक या पदाकडे आपण ज्या वेळेला जात आहात मित्रांनो, तेव्हा एक बाब इथे प्रकर्षाने आपल्याला लक्षात ठेवायची आहे की संयम आणि धैर्य ह्या दोन गोष्टी या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जागोजागी कामी येणार आहेत. त्यामुळं खरं म्हणजे एवढा विलंब होणं हे खरं तर 2-3 वर्ष परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये राहणं हे अत्यंत असंवेदनशील अशा पद्धतीचं असतं, परंतु त्यामध्ये आपण अत्यंत धैर्यानं पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखतीच्या या टप्प्यापर्यंत आलात. सर्वप्रथम त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातनं जे विद्यार्थी मित्र आहेत तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मित्रांनो, आता आपण मुलाखत या टप्प्याकडे चर्चेकडे जाण्याआधी आयोगाने जे प्रसिद्धीपत्रक दिलं आहे ते थोडक्यामध्ये बघून घेऊ, आणि त्यानंतर मुलाखत म्हणजे काय, मुलाखत तयारी कशी करावी, कोणकोणत्या मुद्द्यांवर आपल्याला प्रकर्षानं लक्ष द्यायचं आहे, आणि यानंतर पुढे आपण एक 3-4 लेक्चर याच्यामध्ये घेणार आहोत. प्रोफाईलवर स्वतंत्र लेक्चर घेऊ आपण. एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल किंवा त्यानंतर हॉबीसारखा टॉपिक असेल, पोलीस विभागाच्या संदर्भानं येणारे प्रश्न असतील, जागतिक राष्ट्रीय आणि राज्यस्तराच्या संदर्भानं पोलीस विभागाशी संबंधित ज्या बाबी आहेत, कायदा व सुव्यवस्था असेल, सुरक्षा असेल, त्यानंतर चालू घडामोडी असेल, असे वेगवेगळे सेशन त्याची आज आपण सुरुवात करतोय. तर MPSCकडनं जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते आधी आपण समजून घेऊ. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब, आता हे नाव बदललं आहे 2023 आपल्याला माहितीच आहे. मुख्य परीक्षा 2021 ही परीक्षा, या परीक्षेचं ज्या मुलाखती 2 ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान या कालावधीमध्ये झाल्या होत्या, आणि या शारीरिक चाचणी म्हणतो मी, ज्या मुलाखतीच्या ऐवजी फिजिकल म्हणायचं तुम्हाला, ठीक आहे, हे फिजिकल झालं होतं आपलं 2 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये. आणि हे फिजिकल शारीरिक चाचणीतून जे विद्यार्थी मुलाखतीला पात्र झालेत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखती 12 ते 20 मार्च 2024 या कालावधीमध्ये हे नवी मुंबई 14 या ठिकाणी होणार आहे. याचं जे काही स्वतंत्र शेड्यूल आहे, कोणत्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती कोणत्या दिवशी असतील, त्या स्वतंत्ररित्या आयोगाकडनं त्याच्या संदर्भातलं डिक्लेरेशन दिलं जाईल. हे खालचे 2 पॉईंट त्याबद्दल सांगतात. मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम म्हणजे त्याचा डिटेल शेड्यूल हा आयोगाच्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर स्वतंत्ररित्या जाहीर केला जाईल, दिनांक असेल, वेळ असेल वगैरे वगैरे. मुलाखत पत्र उमेदवारांच्या प्रोफाईलवर स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले जाईल. तुमचं जे प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलवर जे पात्र उमेदवार आहेत त्यांचे मुलाखत पत्र हे त्या प्रोफाईलवर पाठवले जातील, तिथून तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत. सो हे प्रसिद्धीपत्रक आज 14 फेब्रुवारी 2024 आलं आहे. 2021 पासून 2024 तुम्ही ज्या संयमानं या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये राहिलात हे अत्यंत धैर्याची बाब आहे. आता मुलाखतीला आपल्याला पुढे जायचं आहे. मुलाखतीला पुढे जाण्याच्या त्या बिंदूंना मी घेतो आहे. तत्पूर्वी हे याच्याबद्दलचं डिटेल मी शेवटी देणार आहे. आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूरच्या माध्यमातून पुणे व नागपूरला ऑफलाईन आणि ऑनलाईन कुठूनही आपण देऊ शकता.
वेगवेगळ्या जवळपास 26 विषय यामध्ये घेतलेत आपण. उमेदवाराच्या प्राथमिक माहितीपासून तर पदाविषयी माहिती असे या संदर्भाचं एक वर्कबुक तुम्हाला या तयारीच्या मध्ये प्रश्न कसे असतात वेगवेगळ्या सेक्शनवर ते सुद्धा यामध्ये दिलं जाईल. आणि या संदर्भानं कुठलेही काही प्रश्न असतील तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ज्यावर तुम्ही कॉल मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. आता आपण मुलाखत तयारी या महत्त्वाच्या मुद्द्याकडे पुढे जातो आहे. चॅटमध्ये टाकू शकता, शेवटी त्या प्रश्नांनाही मी उत्तरं देईन. सो मित्रांनो, मुलाखत म्हणजे काय? मुलाखत हा शब्द डायरेक्ट आयोगाच्या यामध्ये म्हणजे राज्यसेवेमध्ये हा वापरला जातो, पण खरं म्हणजे यासाठी व्यक्तिमत्व चाचणी, हा व्यक्तिमत्व चाचणी हा शब्द वापरला जातो, पर्सनॅलिटी टेस्ट. ओके मित्रांनो, सो मुलाखत म्हणजे काय? मुलाखत ही पॅनल जे असतं, पॅनलमध्ये साधारणतः एक MPSCचे सदस्य, एक पोलीस विभागाचे तज्ज्ञ सदस्य, एक कायद्याचं ज्ञान असलेले किंवा पोलीस विभागातले, साधारणतः 2 ते 3 तज्ज्ञ सदस्य, पोलीस विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदावर जो उमेदवार येणार आहे, या तज्ज्ञ सदस्यांकडून या उमेदवाराची चाचपणी केली जाते की हा उमेदवार पूर्वपरीक्षा पास झाला आहे, मुख्य परीक्षा पास झाला आहे, फिजिकलही हा फिट आहे या पदासाठी. परंतु पोलीस उपनिरीक्षक हे पोलीस विभागातलं असं पद आहे की ज्यांना डायरेक्ट फील्डवर जाऊन काम करावं लागतं. एखाद्या गुन्ह्याचा तपास असेल, त्या गुन्ह्याशी संबंधित आरोपी असतील किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ते पीडित असतील, ह्या सगळ्यांचा तपास करून तो तपास माननीय न्यायालयाच्या पुढे हजर करायचा असतो. इथे निर्णयक्षमता, समयसूचकता हे असे अनेक पैलू आहेत की जे त्या उमेदवारामध्ये असणं अनिवार्य आहे. सो यासाठी आपण बघतो की ग्रुप बीचे इतर जे पद आहे, STI असेल, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असेल, ASO असेल, असिस्टंट सेक्शन ऑफिसर असेल, या पदांना मुलाखत दिलेली नाही आहे कारण ही कार्यालयीन पदं आहेत. परंतु PSI हे असं पद आहे, हे नॉन गॅझेटेड ग्रुप बीचं जरी पद असलं तरी पब्लिक कॉन्टॅक्ट येणारं हे पद आहे आणि इथे असणारा जो व्यक्ती आहे त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते लोकांना सहज त्यांच्याशी संवाद साधता येईल अशा पद्धतीचं असणं आवश्यक आहे. आणि मग पुढे आपण बघतोय की MPSCतली जी ग्रुप बी आणि ग्रुप एची गॅझेटेड पदं आहेत तिथे मुलाखत अनिवार्य आहे. UPSCला सुद्धा अनिवार्य आहे कारण या पदांच्या माध्यमातून शासनाचे विविध जे उपक्रम आहेत, योजना आहेत किंवा अंमलबजावणीसाठी असलेले विविध कायदे आहेत याचा शासनाच्या वतीनं हे प्रशासक अंमल करत असतात आणि म्हणून त्यांची व्यक्तिमत्व चाचपणी होणं आवश्यक असतं. सो हा पहिला बिंदू आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की एक तज्ज्ञ पॅनल या व्यक्तीची मुलाखत घेणार आहे. आता याला व्यक्तिमत्व चाचणी म्हणतात, पण मुलाखत हा शब्द कसा प्रचलित झाला? जेव्हा 2-3 व्यक्ती एका व्यक्तीला प्रश्न विचारतात आणि त्यांच्या दरम्यान जो संवाद होतो त्या एकूण प्रक्रियेला मुलाखत किंवा इंटरव्ह्यू असं म्हणतात. आता इंटरव्ह्यू म्हणजे काय मित्रांनो? इंटरव्ह्यू म्हणजे आतील व्ह्यू. आता आतील व्ह्यू म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं बाह्यरूप कसं आहे, म्हणजे तो कसा वेल ड्रेस आहे का, तो दिसायला कसा आहे, तो गोरा आहे का, काळा आहे का, कसा आहे, या सगळ्या गोष्टींना काहीही महत्त्व नाही. व्यक्तीचा वर्ण कसा आहे, व्यक्ती दिसायला कसा आहे, या गोष्टी प्रशासकीय सेवेमध्ये बघितल्या जात नाही. व्यक्तीचं व्यक्तिमत्व बघितलं जातं. आता एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं ओळखता येईल? तर त्या व्यक्तीचं प्रोफाईल काय आहे, एज्युकेशन काय घेतलं आहे, कुठल्या एरियातनं ती व्यक्ती आलेली आहे, मग या व्यक्तीचा इंटरव्ह्यू ओळखायचा कसा? तर ज्या वेळेला त्या व्यक्तीला ज्या पदाशी संबंधित बाबी आहेत त्यावर प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नावर जेव्हा तो व्यक्ती बोलेल, आपले मत व्यक्त करेल, ओपिनियन देईल तो, त्यावेळेला त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि ते व्यक्तिमत्व या विभागाच्या कामाशी जे काही जबाबदाऱ्या आहेत, विभागाच्या कामाशी संबंधित ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करू शकेल का, या सगळ्यांचं जजमेंट पॅनल हे घेत असतं. सो इनर व्ह्यू तेव्हाच कळेल जेव्हा एका व्यक्तीशी MPSC आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम घेते. का डिस्क्रिप्टिव्हकडे वळतो आहे आपण? डिस्क्रिप्टिव्हकडे यासाठी वळतो आहे की आपण
आपले जे व्ह्यूज आहेत ते मांडण्याचं एक स्वातंत्र्य आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये असतं, जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये नसतं. तसं एखाद्या व्यक्तीशी जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत तो व्यक्ती देशाबद्दल कसा विचार करतो आहे, धर्मनिरपेक्षतेबद्दल त्याचे विचार कसे आहेत, देशात आज जागतिक लेवलच्या विविध बाबी असतील, राष्ट्रीय स्तरावरच्या असतील, राज्यातल्या असतील, मग त्या राजकारणातल्या असतील, समाजकारणातल्या असतील, आर्थिक विषमतेबाबतील असतील किंवा इतर आत्ता आरक्षणाचे मुद्दे चालू आहेत, याबद्दल हा व्यक्ती संविधान, देश, युनिटी याबाबतीत विचार करतो आहे की तो बायस भूमिका घेतो आहे, ह्या सगळ्या बाबी आवश्यक आहेत तपासणं. हा व्यक्ती वैयक्तिक पातळीवर अशा विचारधारेचं वहन करत असेल तर तिथे फार अडचण नाही आहे, पण जेव्हा सार्वजनिक आणि त्यातल्या त्यात अत्यंत महत्त्वाच्या पदावर हा व्यक्ती जाणार आहे तेव्हा या व्यक्तीचे विचार कसे आहेत, उमेदवाराचे विचार कसे आहेत हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. सो दिस इज हाऊ इनर व्ह्यू इज. सो मग मुलाखत काय, तर व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे आणि नंबर 2 ते पोलीस विभागाला सुटेबल आहे का, या पद्धतीनं मुलाखत तज्ज्ञ जे आहेत त्या व्यक्तीची मुलाखत घेत असतात. आता दुसरा यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की मुलाखत तयारी कशी करावी. आता तुम्ही प्रीची एक्झाम दिली, तुम्ही मेन्सची एक्झाम दिली, ह्या परीक्षा कशा असतात, या परीक्षांचं स्वरूप कसं आहे, यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, यासाठी आयोगाने तुम्हाला सिलेबस दिलेला होता, या अगोदर झालेले पेपर आपल्याला होते ज्या पेपरमधून आपल्याला जजमेंट घेता येत होतं की कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. परंतु मुलाखतीला अशा पद्धतीचा कुठलाही सिलेबस नाही, अशा पद्धतीचा कुठलाही आयोगाने गाईडलाईन दिलेली नाही. ओके, सो इथे हा जो परीक्षेचा टप्पा आहे इथे अत्यंत संवेदनशील होतो आणि मग काय तयारी करावी, कशातनं तयारी करावी, कशावर प्रश्न मला विचारले जातील, अशा अनेक प्रश्न आपल्या अवतीभोवती येतात. आणि जेव्हा अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका लिखित पॅटर्नने अभ्यास करायची सवय लागली, एखादा सिलेबस आहे, मग त्याची पर्टिक्युलर पुस्तकं आहेत, मग त्याचे झालेले पेपर्स आहेत की ज्या पेपरवरून आपल्याला जजमेंट घेता येतं की या टॉपिकवर कसे प्रश्न येतात, परंतु मुलाखतीला अशी काहीच व्यवस्था नाही आहे. आणि म्हणून मुलाखत नेमकं तयारी कशाची करायची, तर याची सुरुवात कशी होते ती आणि काय काय घटकांवर आपण तयारी केली पाहिजे अशा सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण आता पुढे जातो आहे. सो मुलाखत तयारी कशी करावी यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की आयोगाला तुम्हाला मोकळं करायचं आहे, तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मग आता संवाद साधायचा आहे तर संवाद कसा साधणार, काय त्यांच्याकडे तुमचं, तर त्यांच्याकडे तुमचं प्रोफाईल आहे, तुमचं प्रोफाईल आहे. ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेला एम पी एस सीला जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे, एम पी एस सीला सादर केलेला अर्ज किंवा त्याला ॲप्लिकेशन म्हणू आपण, हा जो अर्ज आपण सादर केला या अर्जामध्ये आपण जे काही डिटेल्स दिलेत त्यामध्ये तुम्ही कुठले आहात, म्हणजे तुमचं गाव असेल है ना, त्यानंतर तुमचं तालुका असेल, तुमचा जिल्हा असेल, ठीक आहे. आता तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलात, आज तुम्ही 25 वर्षाचे आहात, तर साहजिक आहे त्या जिल्ह्याचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, कदाचित एखादं पॅनल मेंबरचे सदस्य त्या जिल्ह्याला DY SP राहिलेले असतील, ॲडिशनल SP राहिलेले असतील, ओके, तर त्यांना कुतूहल असतं की या मुलाला, जसं उदाहरण घ्या की एखादा उमेदवार, फॉर एक्झाम्पल एखादा उमेदवार जो आहे हा बुलढाणा जिल्ह्याचा आहे, मग बुलढाणा जिल्ह्याचा जर उमेदवार असेल तर पॅनलला अपेक्षित असतं की बुलढाण्यामधील लोणारबद्दल यांना माहिती असायला पाहिजे, थंड हवेचा ठिकाण असलेला जिल्हा आहे, महासाहेब जिजाऊ वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री यांचं जन्मगाव असलेला तालुका आहे त्या भागामध्ये, आणि मग इतर राजकीय विषय असतील, सामाजिक विषय असतील, आर्थिक असेल, शेतकऱ्यांशी संबंधित असेल, तर किती जाणीव त्या बाबतीत आहे की फक्तच अभ्यास केला आणि परीक्षा देऊन पास झाला असाही कॅन्डिडेट नको असतो, कारण तो पपेट म्हणून तिथे त्यांनी काम नाही केलं पाहिजे, त्याला सगळ्या बाबी समजून घेऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर जो व्यक्ती लोकांच्या प्रश्नांकडे बघेल त्याच व्यक्तीला त्या संदर्भानं त्याची जाणीव असेल. मग जिल्हा, तालुका, गावाचं एखादं वैशिष्ट्यपूर्ण गाव असेल, उदाहरणार्थ नागझरी गावाचं नाव आहे, उदाहरणार्थ सातेफळ गाव आहे, काही असं एखादं नाव की ज्याच्यातनं काही अर्थबोध होतो, तर त्याच्याशी संबंध, जसं आता उदाहरणार्थ उस्मानाबाद नावाचं आधी गाव होतं उस्मानाबाद, आता उस्मानाबादचं काय झालं, धाराशिव झालं, ठीक आहे. उदाहरणार्थ त्यानंतर औरंगाबाद नावाचं गाव होतं, बरोबर आहे, औरंगाबादमध्ये आता छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, बरोबर आहे.
मग आता या संदर्भानं काय भूमिका आहे? मग तुम्ही आता औरंगाबादचे असाल तर मग एखाद्या गावाचं जिल्ह्याचं नाव बदलणं याकडे तुम्ही कसं पाहता? संविधानिक दृष्ट्या याच्यामध्ये काय प्रोव्हिजन्स असतात? याचे अधिकार कोणाला असतात? असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. असे प्रश्न नाही विचारले जाणार की जे न्यूजमध्ये असतात. तुम्हाला असे प्रश्न विचारले जातील की जे प्रश्न तुम्हाला त्याची उत्तरं माहिती आहे किंवा तुम्ही त्याच्यावर विचार केलेला आहे का किमान, याचा तरी तिथे संदर्भ घेतला जातो. सो पहिला पॉईंट झाला गाव, तालुका, जिल्हा या संदर्भानं. कृषी, राजकीय, सामाजिक, तिथली काही भौगोलिक वेगवेगळी वैशिष्ट्य असतील, कुठे गडकिल्ले असतील, कुठे एखादी नदी असेल, त्याचा उगम असेल, तर या संदर्भानं पहिला हा पॉईंट आहे की ज्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, तुमचं कुटुंब, तुमचं फॅमिली, तुमचं कुटुंब. कुटुंबामध्ये जनरली तुम्हाला नाव विचारलं जात नाही, कारण नावावरनं, आडनावावरनं व्यक्ती कोण आहे याचं पॅनलला जजमेंट येऊ शकतं. तर डिसिजन बायस जायला नको. कोणी कास्ट, धर्म, रिलिजन यामुळं बायस डिसिजन घ्यायला नको. तर तुम्हाला पॅनल नाव न सांगता तुमचा परिचय द्या, तर मी या गावावरनं आलो आहे, या तालुक्याचा, या जिल्ह्याचा रहिवाशी आहे. मग पुढे तुम्ही काय सांगता? माझ्या कुटुंबामध्ये बाबा आहेत, भाऊ आहे, बहीण आहे. मग ते हे काम करतात. मग तिथे प्रश्न तयार होतो की तुमचे वडील काय करतात, वडील काय करतात. आता तुम्ही सांगितलं नोकरी करतात, तर कोणती नोकरी करतात? मग शिक्षक आहे, मग त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? किंवा तुम्ही सांगितलं शेती आहे, तर आता तुम्हाला माहिती आहे शेतीच्या संदर्भामध्ये किसान आंदोलन आपल्या देशामध्ये जवळपास 3 ते 4 वर्षापासून सुरू आहे, या सरकारच्या टेन्युअरमध्ये म्हणेल मी, मोदी सरकारच्या टेन्युअरमध्ये. आत्ताही परत किसान जो मोर्चा आहे, ज्यांनी MSPच्या संदर्भानं जो मिनिमम सपोर्ट प्राईसचा मुद्दा होता की शासन त्यावर निर्णय घेईल, ज्यावेळेला 3 कायदे शासनाने परत घेतले आणि MSPच्या संदर्भानं जे काही 23 क्रॉप आहेत, ओके, त्याच्यात पायाभूत किंमत किमान दिली जाईल की बाबा मंडीला जर एखाद्या शेतकऱ्यांनी पीक नेलं तर तेवढ्या किमान किमतीच्या पेक्षा कमी किमतीमध्ये ते पीक घेतलं जाणार नाही, याबद्दल शासनाने कुठलाही डिसिजन घेतला नाही. आणि म्हणून आता आपण पाहतो की हरियाणा, पंजाब इथून व इतर देशभरातनं शेतकरी जे आहे ते दिल्लीकडे उपोषण किंवा आंदोलनाच्या संदर्भानं निघाले आहे. तर ह्या मुद्दे आता ज्वलंत आहेत. तुम्ही शेतकरी आहात, मग तुम्हाला त्याच्याशी संबंधित बाबी माहिती आहेत का? तुम्ही त्यावर MSP म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आता तुम्ही म्हणाल सर PSI आणि याचं काय संबंध आहे? PSI आणि याचा, PSI किंवा कुठलीही प्रशासनातली पदं ही या देशाच्या समस्या आणि त्यावरचे उपाय या संदर्भातला दुवा असलेली पदं आहेत. आणि मग देशाचे प्रश्नच जर आपल्याला माहिती नसेल तर आपण ती प्रश्न सोडवण्यापर्यंत कधी कशी विचार करणार, त्यावर आपले मतं कसे असतील हे जाणून घेता येत नाही. मग वडील काय करतात, भाऊ काय करतात? जनरली आईवडिलांबद्दल प्रश्न विचारला जातो, कारण त्यांचा आपल्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं असतं. आईबाबांमुळेच आपण असतो, त्यांचे कष्ट, त्यांनी अनेक प्रसंगी आपलं जीवन अस्थिर करून आपली मुलं स्थिर व्हावीत यासाठी आयुष्यभराचं समर्पण दिलेलं असतं. आणि म्हणून आईवडिलांच्या व्यवसायाबद्दल, कामाबद्दल, तुमचा उदरनिर्वाह कसा होतो, अनेक प्रतिकूल परिस्थितीतले मुलं असतात. आता मी जवळपास 2013 PSI राज्यसेवेच्या ह्या मुलाखती घेतो आहे, त्यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं मुलं कष्ट करून या मुलाखतीपर्यंत आलेले असतात आणि ते त्यांना जाणून घ्यायचं असतं की कशा पद्धतीनं आपण वर्ग 1 वर्ग 2 पदापर्यंतचा हा प्रवास पूर्ण केलेला आहे. तिसरा मुद्दा यातला मित्रांनो असतो तुमचं शिक्षण. तुम्ही जे शिक्षण घेतलं आहे हे शिक्षण, उदाहरणार्थ शिक्षणामध्ये उदाहरणार्थ तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, पदवी झाली आहे, तुमचं पदोत्तर पदवी झालं आहे, है ना, म्हणजे PG झालं आहे तुमचं, ठीक आहे. एखादं तुम्ही रिसर्च केलं आहे म्हणजे संशोधन केलं आहे. आता संशोधनामध्ये एखादं राज्यसभेला असतात, PSI एखादं मे बी राहू शकतो, है ना, एखाद्याचं MPhil आहे किंवा PhD आहे. सो जाणून घ्यायचं असतं की तुम्ही कशात संशोधन केलं. मग इथे पदवीला तुम्ही 3 वर्ष 5 वर्ष दिली, कोणता विषय होता तुमचा, आता केमिस्ट्री असेल एखाद्याचं किंवा BA हिस्ट्री असेल, तर त्यांना हे जाणून घ्यायचं असतं की 3-4 वर्ष ज्या विषयाला या विद्यार्थ्यांनी दिलेत त्यामध्ये याला किती त्याबद्दलची माहिती आहे. ओके, तर यावर कसे प्रश्न येतील त्याच्या सखोल डिटेल्समध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये जाऊ. आज आपण एक ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू की कशावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तिसरं आहे मित्रांनो की आपण काही नोकरी केलं असेल तर त्याचा अनुभव आपल्याकडे असेल तर त्या अनुभवावर प्रश्न विचारले जातात. पाचवा मुद्दा आहे की आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, तर ते जाणून घेण्यासाठी हॉबी तुमचा विचारला जातो आवर्जून, की तुमचा छंद काय आहे. छंद व्यक्तीने जोपासला पाहिजे, खेळणं असेल,
संगीत असेल, गाणं गाणं गायन असेल, वृक्ष लागवड असेल, शेतीत काम करणं असेल, काहीतरी म्हणजे कामाव्यतिरिक्त काही विरंगुळा हा व्यक्ती कशात करतो, यातून या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे याचा परिचय होतो. आता हे पाच असे बिंदू आहे जे तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही एम पी एस सीचा जो अर्ज भरला ना त्याच वेळेला तुम्ही नमूद केलेलं आहे. तर यावर त्यांनी तुमचं ते प्रोफाईल बघितल्याबरोबर ते तुम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालं आहे, त्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे, राजर्षी शाहू महाराज यांचं नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव आहे, तर अपेक्षित आहे की त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण विदर्भ भाग घ्या. या भागामध्ये शिवाजी शिक्षण संस्था याचं फार मोठं शिक्षण संस्थेचं जाळं आहे. पश्चिम महाराष्ट्राचा भाग जर तुम्ही घेतला तर त्या भागामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रेड शिक्षण संस्थेचं फार मोठं जाळं आहे. तुम्ही नांदेड लातूर हा भाग घ्या, तिकडे दयानंद शिक्षण संस्थेचं फार मोठं जाळं आहे. सो अपेक्षित आहे की तिथे त्या भागामध्ये त्या शिक्षण संस्था उभ्या करणारे काही युगपुरुष होऊन गेले. जसं पश्चिम महाराष्ट्र असेल तर तिकडे कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले, विदर्भ असेल तर तिकडे डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेब होऊन गेले. सो मग त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आता उदाहरणार्थ शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीला तुमचं पदवी झाली आणि तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल माहिती नाही, याचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीने योगदान दिलं त्याबद्दल तुम्ही जाणून घेतलं नाही. सो अपेक्षित असतं की तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे की ते जाणून घेण्याचा प्रयत्न प्रोफाईलच्या माध्यमातून केला जातो. सो डाफचं डिटेल सेशन की यावर प्रश्न कसे येऊ शकतात हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिटेल बघू. दुसऱ्या शिक्षणाकडे आपण आता जातोय. दुसरा शिक्षण आहे तुमचा हॉबी. आता हॉबीमध्ये काय उत्तर द्यावी हा असा एक प्रश्न आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तयार करून नेऊ शकता. बरोबर आहे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आणि खरंच ते प्रामाणिक उत्तर असेल तर तसं उत्तर, उदाहरणार्थ तुम्ही बॅडमिंटन कधी खेळतच नाही आणि तुम्ही सांगितलं की मी बॅडमिंटन खेळतोय, ओके, मग प्रोफेशनली खेळतो की असं छंद म्हणून खेळतो, हेही तुमच्या बोलण्यात किती प्रामाणिकपणे तुम्ही व्यक्त होता याला फार महत्त्व आहे. ओके, याला फार महत्त्व आहे. सो हॉबी त्यातला अत्यंत महत्त्वाचा पार्ट. आता दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे पोलीस विभाग. मग या पोलीस विभागाशी संबंधित, पोलीस विभाग ज्याच्यामुळं सुरू होतो किंवा ज्याच्यावर काम चालतं ते आय पी सी आहे, सी आर पी सी आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर इतर मायनर ॲक्ट आहे, एव्हिडन्स पुरावा कायदा आहे किंवा इतर बाकीचे कायदे आहेत. ओके, सो या संदर्भानं पोलीस विभागाच्या संदर्भातले प्रश्न आहेत. याशिवाय कायदा व सुव्यवस्था आहे. कायदा व सुव्यवस्था याची जबाबदारी कोणाकडे असते, है ना? त्याच्यानंतर पोलीस विभागामध्ये जे कर्मचारी ते अधिकारी ही स्तर रचना कशी आहे, है ना? त्याच्यानंतर गुन्हे जे दाखल होतात या संदर्भानं मग जामीनपात्र अजामीनपात्र असे हे सगळे बिंदू, मग राज्य राष्ट्र जग या स्तरावर काम करणारे पोलीस आणि त्याचे विभाग, मग सिव्हिल पोलिसिंग असेल, फोर्स असतील वेगळ्या, आर्मी असेल, नेव्ही असेल, त्यानंतर एअरफोर्स असेल किंवा आर्मीमधल्या वेगवेगळ्या बटालियन असेल, मग इंडियन आर्मी घ्या, सी आर पी एफ घ्या, एस आर पी एफ असेल किंवा मग बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, बी एस एफ असेल, असे शिक्षणावरही तुम्हाला एखादा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो पोलीस विभागाशी संबंधित एक सेपरेट लेक्चर आपण घेऊ की ज्या विभागावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी. आता उदाहरणार्थ तुम्ही गडचिरोलीचे आहात, ठीक आहे मित्रांनो. गडचिरोलीमध्ये अहेरी आहे, भामरागड आहे, सिरोंचा आहे, या भागामध्ये आपल्याला माहिती आहे नक्षल मुवमेंट आहे, नक्षल वाद. आता वाद म्हणजे काय? वाद म्हणजे एखादा विचार, एखादी कृती त्या विचारानुसार होणारी आणि त्याचे परिणाम ह्या सगळ्यांचं समर्थन करणारा व्यक्ती, है ना? एखादा साम्यवादी विचारसरणीचं वहन करतोय, बोलतोय, तशी कृती करतोय, तर त्याला आपण साम्यवादी म्हणू शकतो. माओवादी असलेली विचारसरणी. राष्ट्रवादी, राष्ट्रीय विचार, राष्ट्रीय ऐक्य असेल किंवा राष्ट्राबद्दल राष्ट्रभक्ती असेल, ती आपापल्या पद्धतीने वेगळी असू शकते. सो या सगळ्या बिंदूंना धरून मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतात
की गडचिरोलीमध्ये काय समस्या आहे, त्याचे काय कारणं आहेत, त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याची सुरुवात कुठून झाली, तर आपण ती हिस्ट्री वाचतो. जनरली मुलाखत तयारी म्हटलं की आपलं पपेटसारखं उत्तर असतं, नक्षलवारी या गावातनं सुरुवात झाली, मग आता माओवाद नक्षलवाद गडचिरोलीमध्ये आहे, हे अपेक्षित नाही आहे त्यांना. त्यांना संवाद अपेक्षित आहे की तुमची समज काय त्याबद्दल, की हे जर आपल्याला सॉल्व्ह करायचं तर मग तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं काही वाचलं पाहिजे. ते वाचल्यावर तुम्हाला कळेल की त्या भागामध्ये सुवेझक सरांनी काम केलं आहे, संदीप पाटील सरांनी काम केलं आहे, आता मध्ये जो काही हल्ला झाला होता आणि आत्ता त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं, सोमय मुंडे IPS जे आता सध्या लातूरला SP म्हणून कार्यरत आहेत, तर यांच्याबद्दलचं रिसर्च म्हणजे जे झालेलं काम म्हणू आपण, केस स्टडी म्हणा फार तर त्याला, हे वाचल्यावर तुम्हाला गडचिरोली कळतं. ओके, आणि म्हणून मुलाखत तयारी करताना प्युअर करा, ओरिजिनल करा, अशी करा की तुमच्या बोलण्यातनं रिअलिस्टिक उत्तरं ही आयोगाच्या पॅनलला वाटली पाहिजेत. मग आता गडचिरोली असेल, याशिवाय अनेक प्रश्न आहेत. ओके, कायदा आणि सुव्यवस्थेला काही फक्त नक्षलवाद हाच प्रश्न नाही आहे. उदाहरणार्थ कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न, उदाहरणार्थ एखादा कॅन्डिडेट जालन्याचा आहे. आता मागे जालना इथे जे आपले मराठा बांधव आहेत, मराठा बांधव आणि पोलीस बांधव या दोघांमध्ये थोडी धुमशक्री झालेली होती, तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. लाठीचार, सौम्य लाठीचार, काही दगडफेक अशी एक घटना थोड्याफार प्रमाणामध्ये झालेली होती. त्याच्या तपशिलामध्ये आपण जाऊ नये. मराठा बांधव ज्यासाठी संघर्ष करत आहे, गरजवंत मराठा समाजासाठी त्यांची मागणी आहे, ती भूमिका योग्यच आहे. आणि पोलीस बांधव जे आपले कार्य करत आहे ते प्रशासनाने दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे काम करत आहे. तर ही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याच्या टेक्निकल डिटेल्समध्ये म्हणजे काय, की बाबा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर लाठीचारचा आदेश कोण देतं, फायरचे आदेश देण्याचे अधिकार कोणाला असतात, मग अशी घटना जर घडली आणि तुम्ही PSI म्हणून तिथे असाल तर तुमची भूमिका काय असेल, वगैरे वगैरे प्रश्नांमध्ये त्यामध्ये त्याकडे घेऊन जालं जातं. किंवा आता आरक्षणाचा मुद्दा आहे, आरक्षणाच्या माध्यमातून आता असेही विचार प्रमाण आहेत की मग OBC मधून नको द्यायला, त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. तुमचं मत त्यावर काय आहे? तर ज्या वेळेला तुम्ही हे सगळं डिटेल वाचता, संविधानिक आरक्षण दिलं आहे SC आणि ST बांधवांना, त्यानंतर हाऊसने दिलेले आरक्षण असतील, OBC असेल, SBC असेल, NT असेल, या आरक्षणाची गरज काय, या डिटेलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हा विषय तुम्हाला समजतो. थोडक्यात मला हे म्हणायचं की जोही मुद्दा तुम्ही तयार करताय तर त्याच्या थोडं डिटेलमध्ये जा, ज्यातून तुमची समज डेव्हलप होईल आणि त्या मुद्द्याला तुम्ही व्यवस्थित रिअलिस्टिक बाजूसह मांडू शकाल. ठीक आहे, हे कायदा आणि सुव्यवस्थेच, याच्यावर आपण डिटेल सेशनसुद्धा घेऊ. जागतिक, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील सुरक्षा व्यवस्थेचे संबंधित मुद्दे. ओके, मग आता आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये आत्ता उदाहरणार्थ युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध, त्यामुळं आर्थिक जे काही परिणाम झालेले आहेत त्या संदर्भानं, किंवा मिनरल्स किंवा तेल असेल त्या संदर्भानं झालेले जागतिक परिणाम असतील, तर यावरही तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय पातळीवर फोर्सच्या संदर्भानं प्रश्न आहे, अटॅक आहेत काही, किंवा आतंकवाद्यांकडनं घडणाऱ्या घटना असतील. ओके, त्या संदर्भात गव्हर्नमेंटने आणलेले काही कायदे असतील, तर CAA संदर्भात घ्या, त्याबद्दल तुमचं काय मत आहे, आता उत्तराखंड गव्हर्नमेंटनी ते लागू केलं, मग त्याबद्दल तुमचं मत काय. सो अल्टिमेटली काय आहे की तुम्ही व्यक्ती म्हणून या सगळ्या घटनांकडे कसं पाहता, ओके, तुमची त्या संदर्भातली मतं काय आहे, तर या संदर्भात बरं. आता याच्याशिवाय आता हे तर मोठे प्रश्न झाले, आता गाव पातळीवरचं, राज्य आणि गाव पातळीवरचे काही बिंदू घेऊ आपण. जसं उदाहरणार्थ तुमच्या गावामध्ये गाव पातळीवर काय समस्या असतात, गाव पातळीवर उदाहरणार्थ जमिनीचे वाद, है ना, जमिनीचे वाद, ठीक आहे, घराच्या जागेचे वाद, जागा घ्या तुम्ही, जागेचे वाद, रस्त्याचे वाद, ठीक आहे, त्यानंतर दारूबंदी, आता चंद्रपूर जिल्हा असेल दारूबंदी आहे, हा, मग आता दारूबंदी झाली की तिथे अवैध दारू आहे, मग तुम्हाला विचारलं तुम्ही काय कराल, तर ते त्याला पकडून जेलमध्ये टाकू सर, असं चालत नाही. याच्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे, स्वतंत्र विभाग, तुम्ही कार्यवाही करू शकता, पण त्याच्यावर कार्यवाही करताना तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत कायद्याच्या त्यानुसार काम करावं लागेल. ओके, किंवा ग्रामसभेमध्ये ठराव घ्यावा लागेल, त्या व्यक्तीला त्याच्या सूचना द्याव्या लागेल, वगैरे वगैरे. हे सगळे बिंदू गाव पातळीवरचे असे काही विषय असतील, ते तुम्ही कसे हाताळाल. ओके, तर या संदर्भानं साधे प्रश्न विचारले जातात आणि त्याला तुम्ही साधेपणानं
प्रामाणिकपणे उत्तर देणं अपेक्षित असतं. तुम्हाला किती प्रश्न विचारले आणि त्याची तुम्ही किती उत्तरं दिले याने फरक पडत नाही. तुम्ही उत्तरं कशी दिली, किती समजपूर्वक दिली. एखादं उत्तर आलं म्हणजे प्रत्येक येणारा बॉल खेळायचाच आहे असं नाही आहे. जो तुम्हाला खेळता येणं शक्य आहे तोच खेळायचा आहे. इतर एखाद्याचं उत्तर माहितीच नाही तर तिथे तुम्ही सॉरी सर मला याबद्दल माहिती नाही पण मी याबद्दल माहिती घेईन किंवा मी वाचलेलं आहे पण लक्षात येत नाही, हे पण समर्पक असलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही ठाण्याचे आहात, ठाण्याला मागे काहीतरी घटना घडली होती की बाबा तिकडे थोडं स्थानिक जे काय प्रॉपर्टी आणि या संदर्भानं गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आहे. आता तुम्ही जर म्हणाल की सॉरी सर मी याबद्दल वाचलं होतं पण मला माहिती, हे तर ओपिनियन बेस उत्तर आहे, प्रश्न आहे की हो सर अशा काही घटना वाचण्यामध्ये आलेल्या आहेत आणि पोलीस प्रशासन महसूल प्रशासन त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नरत आहे. सो आपण उत्तर कसं देतो, समजपूर्वक उत्तरं आपण द्यायची आहेत एवढं इथे अपेक्षित आहे. उत्तरं देताना प्रामाणिकपणे व्यक्त व्हायचं. उत्तर येत आहे तर उत्तर द्यायचं आहे, उत्तर येत नाही आहे तर प्रामाणिकपणे कबूलही करायचं आहे. सो मित्रांनो, अशा पद्धतीनं ही तयारी आपल्याला करायची आहे. आज हे प्रसिद्धीपत्रक आलं आणि म्हणून मी लगेच इकडे आज हे सेशन घेतलं. आपल्याला इंटरव्ह्यू आता मुलाखत तयारी असा पार्ट आहे की तुम्ही वैयक्तिक पातळीवर करून वैयक्तिक त्याचं मूल्यमापन करणं थोडं अवघड आहे. म्हणून माझं तुम्हाला याबद्दल थोडं एक आव्हान असेल, अपील असेल की तुम्ही इंटरव्ह्यू द्या. इंटरव्ह्यू दिल्यानंतर तज्ज्ञ लोक त्याला ॲक्च्युअल त्याचं मूल्यमापन तुम्हाला सांगतील की फीडबॅक की कुठे तुम्ही काय उत्तर दिलं, त्याचे रेकॉर्डिंग तुम्ही ऐकायचं आणि कुठे आपण चुकतो आहे, कुठे काय बोलायला पाहिजे होतं आपण, यावर प्रॅक्टिकली काम करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण असे सेशन लाईव्ह घेऊ ज्यामध्ये महत्त्वाचे काही बिंदू असतील ते लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील, परंतु इंटरव्ह्यू मात्र प्रत्यक्षात घेऊ. आणि म्हणून तुम्हाला ॲक्च्युअल मुलाखत तयारी करायची असेल तर तुम्ही इंटरव्ह्यू दिला पाहिजे. तुम्ही 100 मुलाखतीच्या तयारीची पूर्ण हॉलमध्ये बसले आणि कोणी येऊन त्यांना मार्गदर्शन करतंय अशाने मुलाखत तयारी होत नाही. जसं एखादी 4-व्हीलर एखाद्याला चालायची आहे, त्याला कागदोपत्री किंवा ओरली कितीही नियम सांगितले तरी त्याला 4-व्हीलर चालवता येणार नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष ड्राईव्ह करायचं, याला तुम्ही प्रत्यक्ष अपियर व्हा इंटरव्ह्यूला. आणि जसं तुम्ही आयोगाच्या पुढे इंटरव्ह्यूला जाणार आहात तसंच प्रगत मुलाखतीला या, जेणेकरून तुमची ॲक्च्युअल इव्हॅल्युएशन मूल्यमापन करता येईल आणि जिथे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे खरंच ते तुम्हाला सांगता येईल. आणि म्हणून आकार जवळपास 2009 पण प्रत्यक्षरित्या 2012-13 या मुलाखतीमध्ये काम करतो आहे आपण. आणि जेन्युअनली प्रॉपर मुलाखती घेतल्या जातात, वर्कबुक तुमच्याकडनं सोडून घेतलं जातं आणि त्याच्यावर फीडबॅकसुद्धा दिलं जातं. या आधीचे बरेचसे विद्यार्थी आहेत की जे आकारला बॅचला होते, काही मेन्सला, काही टेस्ट सिरीजला, काही मुलाखतीला होते. या प्रोसेसमध्ये जेवढं शक्य आहे ते टीम आकारच्या पॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला. हे मॉक इंटरव्ह्यू आपले पुणे आणि नागपूरला होतील ऑफलाईन. आणि एखादा मुलगा आता समजा कोल्हापूरचा आहे, त्याला पुणे आणि नागपूरला येणं शक्य नाही, तर तुम्ही ऑनलाईन पण मुलाखत देऊ शकता. म्हणजे झूमवरून लिंक पाठवली जाईल तुम्हाला आणि ऑनलाईनचाही इंटरव्ह्यू अत्यंत प्रॉपर तुमचा घेतला जाईल आणि फीडबॅकही दिलं जाईल. हे असं एक वर्कबुक राहील जे तुम्हाला दिलं जाईल. हे 2020 काही विद्यार्थी मित्र आहेत आपले, हे 2019 विद्यार्थी मित्र आहेत, हे 2018 विद्यार्थी मित्र आहेत. याशिवाय असे बाकीचे, आता हे जस्ट माहितीसाठी तुम्हाला टाकलं. याशिवाय कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची बॅच आहे, त्याची टेस्ट सिरीजसुद्धा आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाची बॅच आहे, समाज कल्याण विभागाची बॅच आहे. या संदर्भानं कोणाचंही काही म्हणजे कोणी असं ऐकणारं या संदर्भानं ज्यांना काही माहिती अपेक्षित असेल तर हे नंबर आहेत आपले संस्थेचे किंवा वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही माहिती घेऊ शकता. दुसरं, इंटरव्ह्यूचा आपला सेपरेट ग्रुप आहे, UPSC इंटरव्ह्यू. आणि एक PSI पण आहे, @AKARPSI. हे तुम्ही जॉईन करा ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स पाठवले जातील. आणि जनरल स्टडीचा हा आकार UPSC MPSC ग्रुप आहे, तो तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. सो मित्रांनो, तुमचे इंटरव्ह्यूचे शेड्यूल आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी या तयारीला जोरदार सुरुवात करायची आहे. साधारणतः 1 आपल्याकडे आहे आता आणि या 1 व्यवस्थित तयारी होऊ शकते. तुम्हा सगळ्यांना यशस्वी तयारीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुढील आपल्या एक
स्पेसिफिक लेक्चरमध्ये. उद्या आपण डाफ प्रोफाईलवर घेऊ, परवा आपण हॉबीवर घेऊ, आणि त्याच्यानंतर पोलीस विभाग, आणि त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न. तर अशा या पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये आपली भेट होईल. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू.